मधील पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान यामधील पशुसंवर्धन या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. ॲनिमल हजबँड्री म्हणजे पशुसंवर्धन या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कृत्रिम रेतन, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन्स आणि गर्भ प्रत्यारोपण, एम्ब्रायो ट्रान्सफर या दोन पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या अत्यंत महत्त्वाच्या दोन पद्धती काय केल्या जातात, पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. यामध्ये जर बघितलं कृत्रिम रेतन आणि एम्ब्रायो गर्भ प्रत्यारोपण या दोन पद्धती पशुसंवर्धनामध्ये काय केल्या जातात, वापरल्या जातात. याचा फायदा काय होतो, तर उदाहरणार्थ दूध मांस लोकर इत्यादीचं प्रमाण काय झालेलं आहे, यामुळे वाढलेलं आहे. पूर्वीच्या काळात या कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या ज्या कन्सेप्ट होत्या त्या काय विकसित नव्हत्या. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण हे काय झालं, सहजरित्या शक्य होऊ लागलं. यामध्ये जर तुम्ही बघितलं पशुसंवर्धनामध्ये त्याचा फायदा आता आधुनिक काळात काय झाला, तर नक्कीच उदाहरणार्थ दुधाचं प्रमाण वाढलं, मांस लोकर इत्यादीचं प्रमाण काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. आणि दुसरा पॉईंट जर बघितला, मेहनतीचे काम करणाऱ्या प्रजाती, यामध्ये मेहनतीचे काम करणाऱ्या प्रजातींचं काय झाली, निर्माण झालं या प्रजाती. यामध्ये बैल जास्त असतील त्या बैलांनी काम करणे सहजरित्या काय झालं, शक्य झालं. म्हणजे मेहनतीचे काम करणाऱ्या प्रजाती यामध्ये वाढल्या पशुसंवर्धनामध्ये कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या पद्धतीमध्ये. पुढे जर बघितलं मानवी आरोग्य, ह्युमन हेल्थ, मानवी आरोग्य यामध्ये रोगनिदान आणि रोग उपचार, मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या या दोन प्रमुख बाबी आहेत, रोगनिदान आणि रोग उपचार. या चित्रात जर बघितलं तर काय रोगनिदान आणि याचं इकडं जर बघितलं तर रोग उपचार. पूर्वीच्या काळी ज्या मोठ्या मोठ्या साथी येत होत्या त्यामध्ये लोकांना रोग त्याचं रोगनिदानही होत नव्हतं आणि त्याच्यावर रोग उपचारही होत नव्हते. जैवतंत्रज्ञानाच्या काळात मानवी आरोग्य आपलं काय झालं, सुखकर झालं. कोणताही आजार असला तर आपण काय होऊ शकतो, त्याच्यावर लगेच रोगनिदान होतं आणि त्याच्यावर रोग उपचार देखील केले जातात. रोगनिदान आणि रोग उपचार या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या काय आहेत, आपल्या प्रमुख दोन बाबी आहेत. पुढे जर बघितलं मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांचे निदान होऊ लागलं. विद्यार्थी मित्रांनो आता बघा यामध्ये काय होऊ लागलं, मधुमेह हृदयरोग यांसारख्या आजाराचं काय होऊ लागलं, निदान होऊ लागलं. म्हणजे जैवतंत्रज्ञानामुळे मधुमेह हृदयरोग यासारख्या रोगांचं काय होऊ लागलं, निदान होणं काय झालं, सोपं झालं व सोयीस्कर झालं. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स, डेंग्यू यांसारख्या रोगांचं निदान काही मिनिटांमध्ये करता येऊ लागलं. तुम्ही जर पूर्वीच्या काळी बघितलं तर एड्स, डेंग्यू यासारख्या आजाराने लोक काय व्हायचे, मरण पावायचे. पण आता जर तुम्ही बघितलं डेंग्यूच्या चाचण्या करणं काय झालं, टेस्ट करणं काय झालं, सहजरित्या सोपं झालं. जे की ही सगळी किमया कशाची आहे, जैवतंत्रज्ञानामुळे या गोष्टी काय झाल्या, सुखकर झाल्या. लवकर उपचार, हे ज्या आपण पाठीमागे जर बघितलं जे एड्स, डेंग्यू किंवा इत्यादी कोणतेही आजार असेल यावर पूर्वीच्या काळात याच्यावर निदान होणं अवघड होतं. आत्ताच्या आधुनिकच्या काळात या आजारांवर आपण काय करू शकतो, लवकर उपचार घेऊ शकतो व त्यामुळे उपचार लवकर करता येतात. रोगांवरील विविध उपचारासाठी विविध औषधे काय केली जातात, वापरली जातात. आता जर या फोटोमध्ये या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं एवढ्या यंत्रणा या काय करतात, हॉस्पिटलमध्ये लगेच आपल्याला अवेलेबल आहेत. म्हणजे ॲडमिट होणं आणि आपल्यावर लगेच ट्रीटमेंट घेणं काय झालं, आपल्याला पटकन सहजरित्या सोपं झालं. हेच पूर्वीच्या काळात या गोष्टी इतक्या उपलब्ध नव्हत्या. ही सगळी याच्यानंतर बघा पुढे रोगांवरील उपचारासाठी विविध औषधे वापरली जातात. यामध्ये काय झालं, रोगांमधील उपचारासाठी काय झाले, विविध औषधे वापरली गेली. उदाहरणार्थ मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरलं गेलं. मधुमेह जो आहे त्यासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरलं गेलं. उदाहरणार्थ मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक काय झालं, वापरलं गेलं. त्यातून परंतु पूर्वी काय व्हायचं, इन्सुलिन हे संप्रेरक घोड्याच्या शरीरातून मिळवलं जायचं. पण आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तेच इन्सुलिन जीवाणूद्वारे तयार करता येऊ लागलं आहे. म्हणजे तेच इन्सुलिन शास्त्रज्ञ काय करतात, जीवाणूद्वारे आता
ते निर्माण करतात. यासाठी जीवाणूंच्या जनुकीय आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जनुक म्हणून काय केला जातो, जोडला जातो. अशाच पद्धतीने विविध लसी प्रतिजैविके सुद्धा तयार केली जात आहे. अशाच पद्धतीने विविध लसी आणि प्रतिजैविके सुद्धा तयार केली जातात. दुसरा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो आपला लसी आणि लसीकरण, वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन. मग आता विविध प्रकारच्या लसी काय झाल्यात, निर्माण झाल्यात, विविध लसींचा काय झाला, शोध लागलेला आहे. मग लसी आणि लसीकरण, वॅक्सिन म्हणजे लसी आणि वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. यामध्ये बघा, विशिष्ट रोगजंतू अथवा रोगांविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजन अँटीजन युक्त पदार्थ म्हणजे काय होय, लस होय. हे आपण बघितलं. त्यानंतर बघा, यावर दुसरा मार्ग म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलं, यावर दुसरा मार्ग म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा काय केला, प्रयत्न केला. आधी या लसी काय होत्या, त्या पूर्वीच्या काळात निर्माण होत नव्हत्या. यावर दुसरा मार्ग म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा काय केला, प्रयत्न केला. यामध्ये बघा, अर्धमेले किंवा मृत जीवाणू किंवा विषाणू न टोचता प्रतिजन म्हणून काम करणारी प्रथिने शुद्ध स्वरूपात टोचली गेली. यामुळे रोगाविरुद्धची प्रतिकार क्षमता वाढली व मानवी जीवन काय झालं, सुखकर झालं. ही प्रथिने रोगांविरुद्ध प्रतिकार शक्ती कार्यान्वित ठेवून व्यक्तीला काय करतात, रोगमुक्त ठेवलं गेलं. पुढे बघा, जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या लसी, जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या लसी कोणत्या आहेत, पोलिओ वॅक्सिन आहेत, BCG आहेत, अनेक लसी, डेंग्यू, अशा अनेक लसी काय झाल्या, जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण झाल्या. आता बघतो आपल्या सगळ्या देशांवर कोविडचं जे संकट आलं होतं त्यामध्ये देखील कोविड-19 वॅक्सिनेशन किंवा त्याच्या देखील काय झाल्या, लसी उपलब्ध झाल्या. हे सर्व विद्यार्थी मित्रांनो हे सगळं कशामुळे सुखकर झालं, जैवतंत्रज्ञानामुळे. पूर्वीच्या काळात या गोष्टी सुखकर नव्हत्या, लोकांना त्याचा लाभ मिळत नव्हता किंवा उपचार पटकन होत नव्हते. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अनेक लसी असेल, पोलिओ असेल, BCG असेल, डेंग्यूच्या लसी, अनेक सगळ्या आजारांच्या लसी जी काय झाल्या, उपलब्ध झाल्या. ही सगळं जैवतंत्रज्ञानाचीच किमया आहे.